नमस्कार मित्रांनो, केकेस किचन मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज मी बनवणार आहे प्रॉन्स करी, मालवणीत त्याला कोळंबीचं कालवण असं म्हणतात। तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर चला मी तुम्हाला साहित्य दाखवते। इथे मी अर्धा तुकडा आलं किसून घेतलेला आहे, दोन तीन लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, एक छोटा कांदा चिरून घेतलेला आहे, अर्धा टोमॅटो आहे कापून घेतलेला, 5-6 कोकम आहेत, दोन लसूण मी ठेचून घेतलेले आहेत आणि एक पाव छोटासा कांदा मी चिरून घेतलेला आहे फोडणी करता। थोडासा मीठ चवीनुसार, हळद आणि ही अर्धा किलो प्रॉन्स आहे, ही धुवून घेतलेली आहे मी। त्याच्यासोबत मी घेतलेलं आहे खोबरं, US मध्ये हे असं खोबरं मला मिळालेलं आहे, खोबरं कोकोनट पेस्ट। तर ही मी साधारण अर्धी वाटी यूज करेन आणि ह्या 10-1 संकेश्वरी मिरच्या आहेत, त्याच्याबरोबर 1 चमचा मी धने घेतलेले आहेत। हे थोडा वेळ आपण भिजत ठेवायचं आहे पाण्यात आणि मग आपण हे सगळं मिश्रण वाटून घ्यायचं आहे। तर चला आता आपण वाटण करून घेऊया। तर वाटण्यासाठी आपण हे भिजवलेले जे संकेश्वरी मिरची आणि धने आहेत ते टाकूया। त्याच्यासोबत आपला उभा चिरलेला कांदा, लसणाच्या पाकळ्या, अद्रक आपलं, अर्धा टोमॅटो, आपलं खोबरं, हे सगळं आपण थोडं पाणी ऍड करूया। आधी पाणी आपण हळूहळू ऍड करूया, जसं लागेल तसं आपण हे सगळं मिश्रण वाटून घेऊया। आता तुम्ही बघू शकता ह्याला खूप एक छान भगवा रंग आलेला आहे, अगदी गंधासारखं हे बारीक झालंय। मी तुम्हाला दाखवते एकदा, एकदम ते बारीक झाले। असं बारीक वाटण असेल तरच ते आपली कालवण खूप छान होत। तर बघा आता मी हे एका बाउल मध्ये काढून घेते आणि मग आपण कालवण बनवायला सुरुवात करूया। तर चला आपण आता कालवणाला सुरुवात करूया। मी गॅस ऑन करते, गॅस थोडा मी मंद आचावर ठेवलेला आहे मीडियम वर। थोडा तापला की आपण त्याच्यात तेल टाकूया, साधारण 2 चमचे आपण तेल टाकूया त्याच्यात। तेल जरा गरम होऊ द्या। तर आता तेल आपलं तापलेलं आहे, मी त्याच्यात 2 लसणाच्या पाकळ्या टाकते। लसूण थोडा लाल होऊ द्या चांगला। त्याला लाल होऊ द्या। लसूण आपला लाल झालेला आहे तर आपण फोडणीला आपला कांदा कापतो। थोडं आपण भाजून घेऊया, ऑन करते। आता ह्याच्यात आपण प्रॉन्स टाकणार आहोत। थोडं आपला लाल झालेला आहे, नरम झालेला आहे, आता आपण ह्याच्यात प्रॉन्स टाकूया। आपण ढवळून घेऊया। आता ही प्रॉन्स आपण थोडी वाफेवर शिजवत ठेवूया, याला याला जरा पाणी सुटू दे, मग आपण वाटण टाकूया। आता मी त्याच्यावर जरा झाकण ठेवून, कोळंबी मी साफ केली आहे पण मी ना ह्याचे साल काढलेले नाहीयेत,
कारण मला कधी कधी हे साल ठेवून खाताना पण खूप मजा येते, ते खाता खाता सोलताना खूप मजा येते. तुम्ही साल काढून सुद्धा बनवू शकता, काहीच हरकत नाही. त्याला आपण चांगलं ढवून घेऊया आणि आता ह्याचं झाकण ठेवायला जरा पाणी सुटेपर्यंत अगदी 2-3 मिनिटं आपण शिजू देऊया. तर आपली कोळंबी बघा शिजत आलेली आहे. ह्याच्यात मी पाणी नाही टाकलंय, पण तुम्ही बघू शकता त्याला खूप पाणी सुटलंय आणि सुगंध तर अप्रतिम आलेला आहे. याचा अर्क सगळा आलेला आहे पाण्यावाटे, बघू शकता तुम्ही. आता आपण ह्याच्यात थोडस हळद टाकूया. आता मी ह्याच्यात आहे 1 चमचा हळद टाकते आणि ढवळून घेते एकदा. चांगलं आपण हे ढवळून घेऊया आणि आता आपण आपलं वाटण टाकूया. हे वाटण पण आपण चांगलं ढवळून घेऊया सगळीकडनं. गॅस थोडा मी मीडियम करते, आता मगाशी स्लो केला होता. आता ह्याच्यात आपण मीठ टाकूया आणि आपल्याला हवं तेवढं पाणी टाकूया. जसं आपल्याला पातळ हवंय, जाड हवंय, त्याच्यानुसार आपण पाणी टाकू शकतो. मी मीठ टाकते, आपण पाणी टाकूया. कन्सिस्टन्सी मला वाटतं बरोबर आहे. तर साधारण 1/2 ग्लास मी ह्याच्यात पाणी टाकलेलं आहे. आता आपण आपलं मेन इन्ग्रेडियंट म्हणजे कोकम आपण ह्याच्यात टाकूया. असे सगळीकडनं सोडूया कोकम आणि चांगलं त्याला उकळी येईपर्यंत आता ह्याला चांगली उकळी येऊ द्या, मग आपण बघूया. तर तुम्ही बघू शकता चांगली उकळी आलेली आहे याला. अगदी 5 मिनिटं मी चांगलं उकळत ठेवलेले कालवण आणि आपली कोळंबी सुद्धा बघा शिजलेली आहे चांगलीच. तर मी आता एका बाउलमध्ये याला काढून घेते. सुगंध तर अप्रतिम आलेला आहे याला. बघू शकता तुम्ही आपली प्रॉन्स करी म्हणजेच कोळंबीचं कालवण रेडी झालेलं आहे. आणि वाफळलेल्या भातासोबत ही कोळंबीचं कालवण खूपच चविष्ट लागतं. तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि याच्यासोबत फिश फ्राय म्हणजे माझी आवडती फिश फ्राय मी लवकरच चॅनलवर अपलोड करेन. आणि माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. तुमच्या प्रतिक्रिया खूपच बहुमोल आहेत. तर धन्यवाद.